पूर्णपणे प्रयत्न करतो, टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी प्रश्नच नाही. पण मागचा इतिहास पाहता सगळ्यांना कल्पना आहे की हे काय होणार आहे. म्हणजे असं व्हायला नको की बघता आता लोकसभेची निवडणूक आली, लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घाईगर्दीने घेतलेला निर्णय आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने फायदा होईल या दृष्टीनं घेतलेला निर्णय आहे. पण हे घेत असताना हे आरक्षण कोर्टामध्ये टिकलं पाहिजे ही जबाबदारी आता राज्य शासनाची आहे. थँक्यू. अरे बाबा, जो पक्ष शरद पवार साहेबांनी 25 वर्षापूर्वी काढला, स्वतःच्या मेहनतीने हा पक्ष महाराष्ट्रात वाढवला, महाराष्ट्राच्या बाहेर नेला, तो पक्ष आमच्याकडनं शरद पवार साहेबांकडनं काढून घेतला, आमच्या पक्षाचं चिन्ह काढून घेतलं, आमचा झेंडा काढून घेतला, जे काही अदृश्य शक्ती आहे त्यांच्या सहकार्याने या सर्व गोष्टी घडत आहेत. आणि आता जे आमच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्याच्यावर सुद्धा डिस्क्वालिफाय झाले म्हणून या पद्धतीची केस टाकली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशननी दबावाखाली आमच्या विरुद्ध तो निर्णय दिला आणि त्या निर्णयामुळे आमचा पक्ष असो, आमचं पक्षचिन्ह असो किंवा विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला, या सर्वांच्या विरुद्ध आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहे. सुप्रीम कोर्ट आम्हाला नक्कीच योग्य न्याय देईल. 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने आम्हाला चिन्हाच्या बाबतीत निर्णय दिला की 8 दिवसाच्या आतमध्ये इलेक्शन कमिशननी लवकरात लवकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाला लवकरात लवकर त्यांचं चिन्ह द्यावं अशा पद्धतीचा आदेश त्यांना द्यावा लागला इलेक्शन कमिशनला. हालांकी आई आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायची काही वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे, पण इलेक्शन कमिशननी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि तिथून त्यांनी आदेश दिल्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला 8 दिवसामध्ये आम्हाला आमचं चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे आता लोकसभेच्या निवडणुका आल्या, आमच्या पक्षातून चिन्ह नाही, अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन कमिशनवर दबाव टाकून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला अडचणीत आणण्याचं काम काही अदृश्य शक्ती करत आहे. मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण टिकेल का यावर शरद पवारांनी शंका उपस्थित केलेला आहे. कसं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याच्या बाबतीत कोणाचंही दुमत नव्हतं. फक्त एकच आहे की आता जे ज्या पद्धतीनं आरक्षण दिलं ते आरक्षण खरोखरच कोर्टात टिकणार आहे का. याच्या पहिलेसुद्धा राणे समिती बसली होती, राणे समितीने आरक्षण दिलं, तो निर्णय कोर्टात टिकला नाही. त्याच्यानंतर गायकवाड समिती आली, गायकवाड समितीने आरक्षण दिलं, त्यावेळेसुद्धा देवेंद्र फडणवीस सांगत होते की गायकवाड समितीचा जे आम्ही आरक्षण दिलं ते कोर्टात टिकणार, त्याचंसुद्धा काय झालं कोर्टामध्ये आपल्याला कल्पना आहे. आणि आतासुद्धा जो निर्णय काल झाला तोसुद्धा कोर्टात टिकेल की नाही, अनेक तज्ज्ञ आहेत या बाबतीतले, जे काही घटना तज्ज्ञ आहेत त्यांनीसुद्धा आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे. त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की जो काल निर्णय झाला तो कोर्टामध्ये टिकणार नाही अशा पद्धतीचं अनेक तज्ज्ञांनी आपलं मतसुद्धा व्यक्त केलं. चला, कांद्याचे दर जे आहेत ते पडायला सुरुवात झालेली आहे. कसं असं आहे की कांदा उत्पादक जो महाराष्ट्रातील आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील आहे, मोठ्या प्रमाणात कांद्याचे भाव कमी झाले. त्याच्यामुळे आत्ता 3 दिवसापूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलं की जी निर्यातीवर बंदी होती ती निर्यात बंदी आम्ही उठवणार. आणि अशा पद्धतीची केंद्र शासनाच्या एका वरिष्ठ मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर कांद्याचे भाव वाढायला लागले होते. पण एकाएक काल केंद्रातील एक त्या खात्याचे सचिव त्यांनी जाहीर केलं की आम्ही 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी उठवणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी
केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केलं, त्याच्यामुळे परत कांद्याचे भाव कमी होणार आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येणार, अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कापसाच्या बाबतीत आहे. मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस परदेशातला कापूस भारतात आणण्यात आला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले, आणि भारतातील कापूस मोठ्या प्रमाणात परदेशात जायला पाहिजे तो पाठवण्यात आला नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा कापसाचे भाव पडले. अशामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये कापूस होतो त्या भागामध्ये कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे. आमचं जेव्हा 2 वर्षापूर्वी सरकार होतं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये, त्यावेळेस 13,500 रुपयापर्यंत कापसाला आम्ही भाव दिला होता, पण आता कापसाचा भाव 6,000 - 6,500 अशा पद्धतीनं खालती आलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य शासन आणि केंद्र शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना मदत होण्याच्या दृष्टीनं आयात निर्यात धोरण बदललं पाहिजे आणि कापसाचे भाव वाढेल या दृष्टीनं निर्णय घेतले पाहिजे. आज 6-6.5 म्हणजे 50% कापसाचे भाव कमी झाले. आज मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो आहे, या बाबतीत राज्य शासनाचं काही लक्ष नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी अतिशय नाराज आहे. त्याच्या लक्षात आलं आहे शेतकऱ्यांच्या की हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार नाही अशा पद्धतीची धारणा झाली आहे, आणि म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारने लवकरात लवकर पावले उचलून कापसाचे भाव कसे पद्धतीने वाढतील. आमची तर मागणी आहे 14,000 रुपये भाव, आमच्या सरकारने ज्या पद्धतीनं भाव दिले होते तसे कापसाला भाव मिळाले पाहिजे. त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीतसुद्धा निर्बंधबंदी जो आली तीसुद्धा उठवली पाहिजे, तेव्हा कापूस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल या दृष्टीनं निर्णय सरकारने घेतला पाहिजे. काय उपाययोजना करायला पाहिजे सरकारने? ज्या पद्धतीनं आयात कर जो कमी केला त्याच्यामुळे कापूस जो परदेशातनं जो कमी येत होता तो आयात कर कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येतो आहे, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले, आणि निर्यात करण्याचा जो दर आहे तो निर्यात करायचा दर कमी केला पाहिजे, तेव्हा मोठ्या प्रमाणात निर्यात होईल. तशाच प्रकारची परिस्थिती संत्रा आणि मोसंबीच्या बाबतीतसुद्धा आहे. आपल्याला सांगतो की आमच्या या नागपूर जिल्हा आहे तुमचा, नरखेड, काटोल, वरुड, मोर्शी ह्या संपूर्ण भागामध्ये जी मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी किंवा तिकडे जालन्याच्या भागामध्ये मोसंबी होते, मधल्या काळामध्ये बांगलादेशला मोठ्या प्रमाणात संत्र्याला मागणी आहे, आणि जेवढा जास्तीत जास्त संत्रा बांगलादेशला जाईल तेवढे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या संत्र्याचे चांगले भाव मिळतील. पण मधल्या काळामध्ये जो निर्यात दर होता म्हणजे बांगलादेशमध्ये पाठवण्यासाठी जो निर्यात दर लागतो तो पहिले 18 रुपये किलो होता, आता तो 18 रुपये किलोवरनं आता 88 रुपये किलो झालेला आहे. म्हणजे 1 किलो संत्रा जर पाठवायचा असेल तर आता 88 रुपये लागतं, म्हणजे 1 ट्रक जर पाठवायचा तर किती पैसे शेतकऱ्यांना लागतील. त्याच्यामुळे संत्रा मोसंबी बांगलादेशला जात नाही आहे, आणि त्याच्यामुळे संत्राचेसुद्धा भाव त्या निमित्तानं पडलेला आहे. जो संत्रा 70,000 रुपये टनाच्या भावाने जात होता तो आता 14,000-15,000 आलेला आहे. सरकार काय करते मला आश्चर्य वाटते की सरकार या संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत काही सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत नाही आहे. ते कापूसच्या बाबतीत असो, ते कांद्याच्या बाबतीत असो, ते संत्र्याच्या बाबतीत असो की सोयाबीनच्या बाबतीत, त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने पावलं उचलून शेतकऱ्याला कशा पद्धतीनं दिलासा मिळेल या पद्धतीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सर, याचं ड्रग्ज आंतरराष्ट्रीय रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे. जवळपास 2200 किलो ड्रग्ज, 2200 कोटी रुपये ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं. दिल्लीत कारवाई असं आहे की आम्ही सातत्यानं विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचं जे रॅकेट आहे, अनेक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा जो व्यवहार आहे त्या बाबतीत पोलिसांनी कारवाई करावी यासाठी सातत्याने आम्ही विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडतो. पण एक चांगला की शेवटी काहीतरी आता काल पुन्हा पोलीस कमिशनरनी अनेक ठिकाणी धाडी टाकून त्यांनी त्या ठिकाणी 1100-1200 कोटीचा ड्रग त्या निमित्तानं हस्तगत केलं, पकडलं. त्याच्यासाठी त्यांच्या चौकशीतून चालू आहे की ज्याचे जे बॅकवर्ड लिंक आहे
कुठून या पद्धतीचा व्यवहार होतो किंवा ड्रग पुढे कुठे पाठवलं जातं महाराष्ट्राच्या बाहेर, याचे बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक त्यानिमित्तानं त्याचीसुद्धा चौकशी चालू आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीनं पोलिसांनी सतर्क राहून महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या बाबतीत जर कारवाई केल्या तर मधल्या काळामध्ये जी भीती होती की जसा उडता पंजाब झालं तसा महाराष्ट्र उडता महाराष्ट्र होईल का अशा पद्धतीची भीती होती, तशा पद्धतीची भीती राहणार नाही. अशाच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या बाबतीत कारवाया झाल्या पाहिजे असे माझं माजी गृहमंत्री म्हणून मत. चरणजी पाटील यांनी एक महत्त्वाची बैठक बोलवली, आज आंदोलन ठरवणार आहे. असं आहे, जरांगे पाटील सांगतच आहेत की कसं आहे, जरांगे पाटलांची जी मागणी होती आणि सरकारने अनेकदा त्यांना सांगितलं होतं की आम्ही जी काही जरांगे पाटलांनी मागणी केली आहे त्या पद्धतीने सरसकट त्यावेळेस जीव अशा पद्धतीचा सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं. त्याच्यामुळे बहुतेक जरांगे पाटलांनी आपली बैठक बोलावून सरकारने आमची फसवणूक केली हे तर त्यांनी सांगितलंच आहे, पण पुढची भूमिका त्यांची काय राहणार याचीसुद्धा घोषणा बहुतेक ते करतील असं दिसतं, कारण की या आरक्षणावर ते खुश नाही असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतं. दिल्लीतील शेतकरी आक्रमक आहेत, त्यांनी चक्क जेसीबी आणले, पोलिसांनी लावलेले बॅरिकेड. अतिशय दुःखाची गोष्ट आहे की शेतकरी जेव्हा आपल्या शेतमालाच्या भावासाठी आंदोलन करतात तर त्याला ज्या पद्धतीनं आंदोलन करण्यापासून रोखलं जातं, जे सी पी लावायच्या तिकडे खेळ ठोकायचे, मी जर पाहिलं तर अशा पद्धतीचं ते चित्र जर पाहिलं दिल्लीचं तर असं वाटतं की पाकिस्तान भारताच्या बॉर्डरवरचं युद्ध चालू आहे की अशा पद्धतीची त्या ठिकाणी संपूर्ण तयारी चालू आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते पंजाबमधले असो ते हरियाणामधले असो त्या बाबतीत सरकारने या सर्व प्रश्नाच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या भावाला चांगल्या पद्धतीने शेतात मालाला चांगल्या पद्धतीने भाव देण्यासाठी आणि त्यांची जी एम एस पीची जी मागणी आहे मिनिमम सपोर्ट प्राईस याच्या बाबतीत केंद्र शासनाने योग्य निर्णय घेतला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांचं समाधान केलं पाहिजे. कारण की मागचं आंदोलन एक वर्ष मागचं आंदोलन चाललं, तशाच पद्धतीनं परिस्थिती पुन्हा येऊ नये या बाबतीत केंद्र शासनाने पावलं उचलली पाहिजे. जे पी नड्डांचा आज मुंबई दौरा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ठीक आहे, त्यांचं असं आहे आता लोकसभेची निवडणूक आहे, आपल्या आपल्या पक्ष वाढला पाहिजे, आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार आले पाहिजे या दृष्टीने प्रयत्न आहे. मग तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती माहीत आहे, मधल्या काळामध्ये इंडिया टुडेचा सर्वे काय आला होता, एक आहे की भारतीय जनता पार्टीला माहीत आहे की स्वतःच्या ताकदीवर आपण लोकसभेच्या जागा निवडू शकत नाही, स्वतःच्या ताकदीवर आपण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा निवडू शकत नाही आणि म्हणून ही परिस्थिती माहीत असल्यामुळे बाहेरच्या पक्षाचे कसे नेते फोडायचे, त्यांना ईडीची भीती कशी दाखवायची, त्यांना सीबीआयची भीती कशी दाखवायची, असं करून त्यांना आपल्याकडे कसं आणायचं, असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा चालू आहे. त्यांची स्वतःचीच ताकद असती आणि स्वतःच्या ताकदीवर ते लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जिंकू शकले असते तर त्यांनी असा प्रयत्न केला नसता, पण त्यांची ताकद कमी आहे, त्यांची ताकद कमी पडते म्हणून अशा पद्धतीचे संपूर्ण प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रामध्ये अशा ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून राजकारण आतापर्यंत केव्हाही झालं नाही, विरोधकांचे तोंड भरणं बंद करण्याचं काम कधी या महाराष्ट्राच्या राजकारणात कधी घडलं नाही, ते आता सर्व महाराष्ट्रातील जनतेला उघड्या डोळ्याने आता पाहायला मिळतं. धन्यवाद.